त्याने हे अजित पवार हे नाना काकडे आमची ओळख करून दिली, तुम्ही दोघं एकामेकांचे चांगले कामाला येऊ शकता. ओके. मला तेव्हा रामकृष्ण म्हणून सांगितले की अजित पवारना फ्युचर खूप आहे. बरं. त्यांची मैत्री ठेव. 97 अजित पवारशी व्यवहारून कोण फाडू शकतो? कोणीच फाडू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये इतके मोठे लीडर आहेत ते आणि शब्दाला पण पक्के आहेत. त्यामुळं आमच्यात काय वाद होण्याचं कारण नाही आहे. व्यवहाराचं पण काही नाही आहे. पॉलिटिकल कनेक्शन कधी सुरू, कधीपासून सुरू? पॉलिटिकल कनेक्शन आमचं काय आलं की काकडे ज्वेलर्स म्हणून, म्हणजे सगळ्यात पहिलं झालं माझं 92 जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक होती. बरं. आणि तिथे रामकृष्ण मोरेंचा एक उमेदवार होता हनुमान गावडे. आणि रामकृष्ण मोरेंना कळलं की चिंचवडमध्ये संजय नाना काकडेंनी तिथं 1500 फ्लॅट पोझिशन दिले आणि ते मतदार ह्याच्या सांगण्यावरून मतं देतील. रामकृष्ण मोरेंचा पहिला मला फोन आला की तिथं संजय हनुमान गावडे नावाच्या व्यक्तीला तुम्ही मत कर. म्हणलं सर जमणार नाही मला, कारण माझा मित्र शरद गावडे तुमच्या मी ह्याचं नाही काम करू शकत. ते म्हणले अरे असं बघतो मित्र ऐकलं नाही तर तुम्हाला अशी दुस्ती पाहिजे. शरद गावडे उभा नाही राहिल्यावर काय करणार? मी त्यांना म्हणलं शरद गावडे माझा मित्र आहे, तो उभा नाही राहिला, तुम्ही गाढवाचं काम करायला सांगा, मी करेल. शरद गावडेंनी त्या स्टँडिंग कमिटी झाली होती, तिथे अन्ननगरचं होऊन काय करून मी तिकीट घेतलं नाही. हनुमान गावडेंना तिकीट दिलं. ओके. मग आम्ही त्यांना निवडून आणलं. अच्छा. मग तिथनं रामकृष्ण मोरेंची माझी ओळख झाली. रामकृष्ण मोरेंची माझी ओळख झाली. 97 मला सोन्याचं दुकान टाकायचं होतं. बरं. मी रामकृष्ण मोरेंकडे गेलो, म्हणलं साहेब हे सोन्याचं दुकान मी टाकतोय तर सातार रोडला. एकदम बिल्डर सोन्याचं दुकान का ठरलं होतं? साईड म्हणजे मला त्यावेळेस सोनं खूप आवडायचं. बरं. मी जे काही साईडमधनं पैसे मिळतील त्याचं सोनं घ्यायचो. बरं. मला एक सोन्याचा व्यापारी म्हणलं साहेब तुम्ही दुकान टाका ना, मी तुमचा पार्टनर येतो केवल परमण म्हणून. म्हणलं ठीक आहे. आम्ही रामकृष्ण मोरेंना म्हणलं साहेब तुमच्या हाताने ओपनिंग करा. रामकृष्ण मोरेंने नको नाना, मी एक तुमच्या मित्राची ओळख करून देतो माझ्या, त्याच्या हातनं ओपनिंग करा, माझं प्रमुख नाव टाका. बरं. मग त्यांनी मला अरे तुमच्या जिल्हा बँकेत नेलं. मला माहीत नव्हतं कोणाकडे नेते. तिथं अजित पवार होते. बरं. तर ते म्हणले हे अजित पवार हे नाना काकडे आमची ओळख करून दिली, तुम्ही दोघं एकामेकांचे चांगले कामाला येऊ शकता. ओके. मला तेव्हा रामकृष्ण म्हणून सांगितलं की अजित पवारना फ्युचर खूप आहे. बरं. ह्यांची मैत्री ठेव. 97 बरं ह्यांची मैत्री कर म्हणे. अजित दादांना सांगितलं की हा खूप कामाचा माणूस आहे, याच्याशी मैत्री करा, व्यवसायाला खूप चिकट आहे आणि काम खूप इमानदार आहे. बरं. मग आमची तिथनं दोस्ती झाली. मग तिथनं हळूहळू सगळीकडे राजकारणात ओळखलं. तुमच्या आणि अजित पवार यांच्या मैत्रीची चर्चा ही राजकारण नेहमीच होत असते आणि तुमच्यातील वादाची चर्चा नेहमीच होते. काय मैत्रीमध्ये कमीपणा यायला किंवा ती जरा संबंध तुटक तुटक व्हायला काय कारण घडलं होतं? आमचे संबंध तुटक तुटक नाही, असं मैत्री होती. नंतर एकत्र आमच्या काय बऱ्याचशा मैत्रीमध्ये हे होतं. परंतु काही दिवसांनी असं झालं की आपण थोडंसं लांब राहू बाबा. अच्छा. त्यांनी ठरवलं की संजय आपण थोडंसं काय काही लोकांच्या मनात खटकती मैत्री आमची. बरं. मग ते ठीक आहे, आम्ही थोडंसं मैत्री सोडली नाही पण खूप रोज जाणं भेटणं. मग माझा धंदा वाढला. त्यांना पूर्ण महाराष्ट्राचे लीडर झाले ते. आधी पुण्याचे पण पालकमंत्री नव्हते ते. तुम्हाला माहिती असेल सातारा सरकार आलो. विजयसिंग मोहिते पाटील 2004 ते पुण्याचे पालकमंत्री झाले. 4 ते 9 अजित पवार एक पालकमंत्री म्हणून होते. 9 जेव्हा त्यांचे एकदम आमदार 52 त्यांच्या पाठीशी राहिले. म्हणजे 9 त्यांनी निवडणुकींमध्येच इतकी हे केली होती प्लॅनिंग. हे बरेचसे आमदार आले मग ते महाराष्ट्र लीडर झाले. मग आमच्या थोडा दुरावा झाला किंवा त्यांना त्यांचा बी राजकीय वाटचाल त्यांची मोठ्या वाटचाल मोठ्या प्रमाणात गेली. मला माझा व्यवसायच्या मी तिकडे डिवाईड झालो म्हणून आमचं थोडंसं भेटण्या गाठी भेटी बंद झाल्या. खूप खूप बोलणं हे बंद झालं. परंतु वाद असं काही नाही. वाद असं काही नंतर जी एक बिहाइंड द कर्टन पडद्यामागची चर्चा आहे. काहीतरी व्यवहारानं फाटलं, काहीतरी संजय काकडे आणि यांच्यामध्ये बेबनाव झालेला आहे नाही असं काहीतरी होतं? असं व्यवहारमध्ये फाटणं हे माझी कॅपॅसिटी नाही. अजित पवारशी व्यवहारांनी फाडायचं. अजित पवारशी व्यवहारून कोण फाडू शकतो? कोणीच फाडू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये इतके मोठे लीडर आहेत ते आणि शब्दाला पण पक्के आहेत. त्यामुळं आमच्यात काय वाद होण्याचं कारण नाही आहे. व्यवहाराचं पण काही नाही आहे. फक्त दुरावा निर्माण झाला की ते महाराष्ट्र लीडर झाले. मला माझे व्यवसाय पुढे न्यायचा होता म्हणून आम्ही थोडंसं भेटणं वगैरे कमी केलं. नंतर मग मला राजकीय ह्याच्यात गेल्यामुळं साहजिक आहे मी अपक्ष. त्यांच्या राष्ट्रवादी पहिल्यांदा त्यांच्याच पक्षावर फॉर्म भरला होता मी 12. मग त्यांच्याच आग्रहाखातीर मी विड्रॉ केला. पुन्हा 14 तुम्ही 14 पण भरला. मग 14 मी भाजपमध्ये गेलो. ते राष्ट्रवादी मला आलं. मग महानगरपालिका लोकसभा जेव्हा तुम्ही सगळं भाजपचं काम करू लागले, भाजपची सत्ता आणण्यामध्ये तुमचा वाटा आहे असंही असंही म्हटलं जाऊ लागलं. मग तेव्हा अजित पवार नाही जाऊ लागलं का झालं हे सांगा तुम्ही. नाही 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 तेव्हा असं तुमचा वाटा आहेच काय वाद नाही त्याच्यामध्ये. तर मला असं म्हणायचं मग तेव्हा अजित पवार तुमच्यावर नाराज झाले का की तुम्ही भाजपचं काम असं करताय? अरे संजय तू असं काय करतोय? साहजिक आहे नाराज होणं, कारण
त्यांच्या जिल्ह्यातला मी त्यांचा मित्र जवळचा. आणि पवारसाहेबांची ध्येयधोरणं अशी आहेत की विरोधक पण बरं. मला एक खासदारने सांगितलं, अरे पवारसाहेबांच्या जिल्ह्यामधला माणूस एक बिल्डर फॉर्म भरतो 20 आमदार घेऊन जाऊन, आम्ही स्वतः पवार आम्हाला कुठं काय करायचं असेल पवारसाहेबांच्या पाया पडतून फॉर्म भरतो. बरोबर. तुम्ही तेव्हा पवारांची कन्सर्न घेतली नव्हती? आम्ही कोणाची कन्सर्न न घेता फॉर्म भरला. मग तेवढं थोडं दुःख असताना महानगरपालिका जी स्थापन झाली पुण्याची, महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड जेव्हापासून स्थापन झाल्या तेव्हापासून भाजप कधीच नव्हतं. मग आम्ही बाबा आम्ही कामाला लागलो, आम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणजे तुम्ही कामाला लागा आपल्याला महानगरपालिका आणायची. यावेळेस आम्ही महानगरपालिका आणली आणि योगायोगानी आम्ही त्या वाडेश्वरच्या कट्ट्यावरती मी म्हणतो माझं कॅल्क्युलेशन सगळ्या प्रभागवाईज झालं होतं आणि मतदान झाल्याच्या त्याच रात्री मी सगळ्यांकडे रिपोर्ट घेतले होते. त्या रिपोर्टमध्ये आम्ही 95-92 शीट दिसतो आमचं. म्हणून मी म्हणलं 92 शीट येतील आणि 92 शीट आले कारण आमची मेहनत होती. मग कदाचित त्यांना ते खोचत असेल की आमच्या जिल्ह्यामध्ये हा बिल्डर असून कालचा बिल्डर आमच्या जिओ बिल्डर झाला. साहजिक आहे, अजित पवारांनी किंवा दादा म्हणतो मी त्यांना, त्यांनी मला मदत केली बिझनेसमध्ये. हे साहजिक आहे, जग जाहीर आहे, म्हणजे हे लपवण्यासारखं काहीच नाही आहे. जेव्हा माझे खूप वाईट दिवस होते तेव्हा माझ्या भावाने मला बाहेर काढलं होतं तेव्हा मला त्यांनी मदत केली. हे साहजिक आहे, त्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, जगाला माहीत नाही पण आहे. मग त्यांना ते वाईट वाटलं असेल किंवा पवारसाहेबांनी माझी 2 कामं केली 2004 साली. अच्छा.